आनंदा मला जरा बँकेत जायचं होतं, सोडतोस? संध्याकाळी 6 वाजता कुठली बँक उघडी असेल तुझ्यासाठी? बँकेत म्हणजे बँकेच्या वर मॅनेजर राहतात ना, त्यांना भेटायचं होतं. बसा. बँक मॅनेजरकडे काय काम करू? अरे बोर खोल करून घ्यायची आहे, गॅस प्लांटही टाकायचा आहे, त्याच्यासाठी कर्ज हवं. कर्ज? हो, एकदम 10-15 हजार कुठून उभे करायचे? दादांनी बराच पैसा करून ठेवला होता असं ऐकलं. तुझ्या आणि त्यांच्या ग्लॅमरस फिल्मी लाईफस्टाईल मध्ये काहीच उरला नाही असं दिसतं. जो काय उरलाय ना तो आदित्यच्या शिक्षणासाठी गुंतवलाय. पण तरी कर्ज माझ्यासारख्या पगारी माणसाला सुद्धा 10-15 हजार रुपये सहज उभे करता येते. हो, आणि पोलीस सारख्या पगारी माणसाला तर खासच. कोणत्या पुराव्याच्या आधारावर तू हे विधान केलंस? सुलक्षण बद्दल तू जेवढ्या पुराव्याने केलंस ना तितकच. तुझ्याकडे खरंच तितका पुरावा असेल ना तर काही हरकत नाही, पण पुरावा असूच शकत नाही. त्यामुळे रागापोटी अशी विधानं करण्या अगोदर विचार करत जा. माझ्या बोलण्याने जर मी तुला दुखावलं असेल तर आय एम सॉरी. वसुमती, अगं कुठे गेली होतीस? रघु तुला शोधत होता. बँक मॅनेजरकडे काम होतं. कसलं? मी कर्ज काढले, बोर खोल करून घ्यायची होती आणि गॅस प्लांटचं म्हणत होतं ना आपण, त्याच्यासाठी ही कागदपत्र. एक बोलू का वसुमती? बोला. अगं त्यासाठी बँकेचकडे जायची गरज नव्हती, 5-10 हजारच पाहिजे होते तर ते आनंदाने सुद्धा दिले असते. का? त्याचा काय संबंध? त्याचा काय संबंध म्हणजे काय? अगं मुलगा आहे तो माझा, या घरात या जमिनीवर लहानाचा मोठा झालाय तो. असेल, पण याच घरा जमिनीचा मालक माझा मुलगा आहे आणि तो 18 वर्षांचा होईपर्यंत मी, त्यामुळे इथे कोण काय करणार ना तर मी ठरवणार. असेल का तू घरादाराची मोठी मालकीन? पण आनंदाला असा धुडकावून लावण्याचा उरफाटेपणा सुलक्षणने तरी केला असता का? त्याने तो नाही केला ना, तो त्याचा मोठेपणा. पण मला करावा लागेल, आदित्यसाठीही आणि माझ्यासाठीही.